आज आपण आर्डिनो प्रोजेक्टसाठी वापरल्या जाणाऱ्या टॅक्ट स्विचला एक्सओडीमध्ये कसे प्रोग्राम केले जाते ते पाहू. या प्रोजेक्टसाठी जे कॉम्पोनंट्स आपण वापरू ते आहेत आर्डिनोचा बोर्ड, एक ब्रेडबोर्ड, काही वायर्स, एक टॅक्ट स्विच, एक LED, रेजिस्टर्स 220 ओहम्स आणि 10 किलो ओहम्सचा. आता आपण वायरिंगने सुरुवात करू. या प्रोजेक्टचे सर्किट डायग्राम मी टिंकर कॅडमध्ये बनवले आहे. ही एक फुल साईज इमेज आहे, तुम्ही ही डाउनलोड करू शकता. आधी आपण टॅक्ट स्विचला ब्रेडबोर्डवर ठेवू. याला फक्त एका तऱ्हेनेच बसवता येते, याला ब्रेडबोर्डच्या मधोमध असलेल्या स्लॉटवर बसवावे लागते. आता मी याच्या एका पायाला 10 किलो ओहम्सचे रेजिस्टर जोडतो आणि रेजिस्टरचे दुसरे टोक आपण ब्रेडबोर्डच्या निगेटिवला जोडू. आता आपण ब्रेडबोर्डवर LED जोडू आणि LED छोट्या पायाला म्हणजे कॅथोडला 220 ओहम्सचे रेजिस्टर जोडू. आता रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या निगेटिवला जोडू. आता मी आर्डिनोच्या ग्राउंड पिनला एक काळी वायर जोडतो आणि 5 व्होल्ट्सच्या पिनला एक लाल वायर जोडतो. काळ्या वायरीचे दुसरे टोक आपण ब्रेडबोर्डच्या निगेटिवला जोडू आणि लाल वायरीचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव. आता आपण स्विचच्या एका पिनला लाल वायरने सप्लायशी जोडू. आता स्विचच्या रजिस्टरवाल्या पिनला मी पिवळी वायर जोडतो आणि त्याचे दुसरे टोक आर्डिनोच्या 10 नंबरच्या पोर्टला जोडतो. आता LED लांब पायाला म्हणजे एनोडला मी एक पांढरी वायर जोडतो आणि त्याचे दुसरे टोक आर्डिनोच्या 11 नंबरच्या पोर्टला जोडतो. आता आपण या सर्किटला पॉवर देऊ. मी यामध्ये प्रोग्राम यापूर्वीच अपलोड करून ठेवलेला आहे. आता आपल्याला LED जळताना दिसेल. जेव्हा आपण स्विचला प्रेस करू तेव्हा ती ऑफ होईल आणि बटण दाबलेले असेपर्यंत ती ऑफ राहील. तर एक टॅक्ट स्विच हा अशा प्रकारे काम करतो, म्हणजे जेव्हापर्यंत आपण त्याला प्रेस करून ठेवू तेव्हापर्यंतच त्याचा प्रेसचा इफेक्ट असतो. आता आपण या सर्किटमध्ये काही बदल करू. स्विचला जोडलेल्या रजिस्टरला -च्याऐवजी +ला जोडू आणि स्विचच्या दुसऱ्या पायाला एका काळ्या वायरने ब्रेडबोर्डच्या -ला जोडू. असे केल्यास पॉवर ऑन झाल्यानंतर LED जळणार नाही आणि जेव्हा आपण स्विच प्रेस करू त्याचवेळी LED ऑन होईल आणि LED तेव्हापर्यंत ऑन राहील जेव्हापर्यंत आपण स्विचला दाबून ठेवू. तर असे हे दोन सर्किट आहेत ज्यांना XOD एकाच प्रोग्रामने कंट्रोल करता येते. आता आपण हा प्रोग्राम कसा बनवला ते पाहू. पहिल्यांदा आर्डिनोला कॉम्प्युटरशी कनेक्ट करा, त्यानंतर XOD प्रोग्राम उघडा, त्यात आय प्रेस करा आणि त्यात LED असे टाईप करा आणि रिझल्ट्समध्ये LED ब्लॉकला सिलेक्ट करा. त्याला स्क्रीनवर ड्रॅग करून दुसरीकडे ठेवा, कारण यानंतरचा जो ब्लॉक येईल तो देखील त्याच जागेवर येणार आहे. आता आय प्रेस करून त्यामध्ये बटण टाईप करा आणि रिझल्ट्समध्ये बटणला सिलेक्ट करा. आता बटण ब्लॉकला LED वाल्या ब्लॉकच्या वरच्या बाजूला सेट करा
आता बटन ब्लॉकला सिलेक्ट करून त्यात पोर्ट नंबर 10 टाइप करा. आता एलईडी ब्लॉकला सिलेक्ट करून त्यात पोर्ट नंबर 11 टाइप करा. आता बटनवाल्या ब्लॉकच्या PRS नावाच्या पिन पासून LED-वाल्या ब्लॉकच्या LUM या नावाच्या पिनपर्यंत एक रेख ओढा. तर हा झाला आपला प्रोग्राम, हा एवढाच आहे. आता याला आपण आर्डिनोमध्ये अपलोड करू. अपलोड करताना सिरियल पोर्टमध्ये जे नाव दिसते त्यात आर्डिनो LLC असे लिहिलेले असणे आवश्यक आहे, नाहीतर अपलोड पूर्ण होणार नाही. अपलोड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या दोन सर्किटला टेस्ट करून पाहू शकता.